फक्त हा उपाय करा आणि तुमचा कितीही भयंकर खोकला एका रात्रीमध्ये गायब करा. नमस्कार. नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनल मध्ये फ्रेंड्स मी तुमच्या मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला सर्दी झाल्यावर आपल्याला जो येणारा खोकला आहे, छातीमध्ये साठलेला कफ बाहेर फेकण्यासाठी वारंवार जी नैसर्गिक प्रक्रिया चालू असते ती म्हणजे खोकल्याची, तो खोकला एका रात्रीमध्ये कसा गायब करायचा यासाठी मी तुम्हाला अत्यंत साधा सोपा आणि 100% आयुर्वेदिक असा उपाय या ठिकाणी बनवून दाखवणार आहे. तर फ्रेंड्स, आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून आपल्या खोकल्यावरती आपण एका रात्रीमध्ये इलाज करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, 1 चमचा जिरे. या ठिकाणी हा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे काळी मिरी, 4 ते 5 काळी मिरी लागणार आहे आणि 1 चमचा गूळ लागणार आहे. हा जो उपाय आहे तो लहानांपासून थोरांपर्यंत कोणीही करू शकता. या ठिकाणी मी 1 चमचा जिरे आणि काळी मिरी कुटून घेणार आहे. तसेच यामध्ये आपण ही 5 काळी मिरी ऍड करणार आहोत आणि ती देखील कुटून घ्यायची आहे. थोडंसं हे जाडसर कुटून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी. या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये हा 1 ग्लास पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये हे आपण बारीक करून घेतलेलं जे जिरे आणि मिऱ्याचं मिश्रण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. आणि फ्रेंड्स, आपण हे उकळायला ठेवूया. फ्रेंड्स, आपण हे मिश्रण तयार करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. थोडीशी आपण या मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपण गॅस मंदाच्यावरती ठेवायचा आहे, जेणेकरून आपण या काड्यामध्ये जे घटक ॲड केलेले आहेत त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या काड्यामध्ये पूर्णतः उतरतील आणि त्याचा जो आपल्याला होणारा फायदा आहे त्यामुळे आपल्याला या काड्याचा खूप सारा फायदा होणार आहे. तर फ्रेंड्स, थोड्या वेळासाठी आपण वाट पाहूया. यामध्ये आपण आता हा शेवटी 1 चमचा गूळ ॲड करायचा आहे आणि 1 मिनिटासाठी फक्त हे मिश्रण व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला हा काढा, आपलं हे औषध पिण्यालायक झालेलं आहे. ते मी आता एका कपमध्ये गाळून घेते. अत्यंत साधा सोपा आणि इफेक्टिव्ह असा हा काढा आपला रेडी झालेला आहे. 100% नॅचरली आहे. यामध्ये आपण जे घटक ॲड केलेले आहेत ते आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या वस्तू. आपल्या घरामध्ये अनेक असे काही पदार्थ असतात त्यापासून आपले जे छोटे छोटे आजार आहेत ते आपण बरे करू शकतो, परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. परंतु फ्रेंड्स, हा जो काढा आहे तो तुम्हाला कितीही भयंकर खोकला येत असू द्या, तुम्हाला वारंवार कफ होत असेल, आतली आत सर्दी होऊन जर तुमच्या छातीमध्ये कफ साठत असेल तर तुम्ही हा उपाय एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्हाला एका रात्रीमध्ये नक्कीच आराम मिळणार आहे. तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो तुमचा संपुष्टात येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही हा उपाय एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जो काही अनुभव येईल तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयाचा मी लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.